दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका युवकाने मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. मोहोळ इथं असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर नागेश बिराजदार या युवकानं उपोषण सुरू केलं आहे. मोहोळ इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी फुलचंद निंबाळकर हे बेकायदेशीर गुंठेवारी खरेदी विक्री करत आहेत. याबाबत माहितीच्या अधिकारात मागणी केली असता ते माहिती देत नाहीत. विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देतात. मोहोळ तहसीलदारांच्या पत्राला ते जुमानत नाहीत असा आरोप बिराजदार या युवकानं निवेदनाद्वारे केला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत निंबाळकर, हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहेत. तरी त्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा पालन न करता त्यांनी स्वतःच लोकांकडून पैशाच्या अपराधावर करून पैसे घेऊन गुंठेवारी खरेदी चालू केलेली आहे. तरी सर्वसामान्य माणसाकडून ते गुंठ्याला 10 ते 15 हजार रुपये मागणी करतात आणि प्रत्येकी सरास ते गुंठेवारी करून देतात. आणि सरास हे त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे, जे आम्ही माहिती अधिकार दिलेला आहे त्यातून ते आम्हाला मिळतीलच. चालूला सुद्धा त्यांनी गेल्या महिन्यात जी गुंठेवारी केलेली आहे त्यातून बी त्यांनी पुरावे आम्हाला असे आमच्या हाती लागलेले आहेत. त्यांनी असे बेकायदेशीर काम केल्याबद्दल तरी त्यांच्यावर कठोर कारवाई माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी व तहसीलदार साहेबांनी करावी या उपोषणाद्वारे मी सांगत आहे. जोवर त्यांच्यावर कारवाई होत नाही तोवर हे उपोषण मी मागे घेणार नाही. मोळमध्ये झालेले त्यांनी इंडेक्सच दिलेले आम्हाला, माझ्याकडे पुरावे आहेत आमच्याकडे. किती तारखेला झाली ही? 27/10. 27/10 हां, 27/9 काय ना 27/9 झालेले. नाव काय मी नाही सांगू शकत तुम्हाला, कारण त्यांचं त्यांनी माहिती अधिकारमध्ये दिलेले आहेत. इंडेक्स आम्ही घेतले, आमच्याकडे त्यांचे पुरावेसुद्धा आहेत. आमची मागणी एकच आहे की निंबाळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर निलंबित करावी, हीच आमची मागणी. याबाबत मोहोळ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मोहोळ यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. या मागणीसाठी त्यांनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.